त्या भावा बहिणींपासून लांब राहा, मग मला पुन्हा एकदा आजी होण्याचं सुख दे. तू काळजीत पडशील अशी कुठलीही गोष्ट माझ्या हातून घडणार नाही. आजपासून हिच्या दोन आया आहे, कारण मला लहान मुलं खूप आवडतात. आत्याबाई मला सांगत होत्या तिला तिला अजून एक नातवंड हवं. आज आपण जिथे भेटलो तिथेच मला उद्या भेटा. अशु शेटने पुजारी काकांना मला याबद्दल काही बोलायचं नाही, कल्पना सुद्धा करायची नाहीये. मस्ती आली ना रे तुला, तो मोडला जेवढा पुरेसा नाही आहे. आणि काय तयार का नाही झालास अजून? जायचंय ना आपल्याला. आता आपण काय चाललोय रमावतीला? अरे कावळ्या, मुंबईची हवा लागली का तुला? गावाला जाणं पण नको असं वाटतंय. मला माहितीये आपण अमृतताईसाठी चाललोय रमावतीला. अरे तिच्यासाठी नाही काही, म्हणजे ताई मला खरं सांग अमृतताईला काय झालंय? गण्या तिला काही झालं नाही. काय म्हणण्यासारखं बडबडतोयस तू? ताई मला खरं खरं सांग, अमृतताई घरी परत आल्यापासून तुम्ही दोघं काहीतरी बोलत असता आणि नंतर मी आलो की तुम्ही गप्प होतात. आणि पहिले काही दिवस तुम्ही मला त्या अमृतताईच्या खोलीत पण नाही ना जाऊ दिलं. ताई मी काल पाहिलं अमृतताई एकटीच खोलीत बसून रडत होती. रडत होती कधी? ती काल आर्यन दादाला भेटायला गेली होती ना, त्याच्यानंतर घरी आल्यावर. ती काही बोलली तुला? नाही. पण ताई खरं सांग अमृतताईला काय झालंय? तिथे चांगली ठणठणीत आहे, मग आपण का जायचं रमावतीला? हे बघ गण्या, तू अजून ताई मी लहान नाहीये, मी चांगला मोठा झालोय, मला सगळ्या गोष्टी कळतात आता. अरे गण्या खरच मोठा झालायस तो. पण कसं असत, एक वय असत ते प्रश्न पडायचं असत आणि एक वय असत जेव्हा मिळालेली उत्तर समजतात. तू आता प्रश्न पडायच्या वयात आहेस की नाही? जेव्हा तू ती उत्तर समजण्याच्या वयामध्ये येशील तेव्हा आपोआपच तुला सगळं कळेल. हे बघ ताई, तू असं गोल गोल बोलतेस आणि नंतर मला काही कळत नाही. कळे हळूहळू कळे. चल 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 आता उठण्यावर यायला. चल आणि परत तर काय असलं की केलंच ना, दुसरा हात पण तोडून ठेवीन. आज निघालात रमावतीला? हो. जपून जा आणि जपून या. अमृता काय ग बाळा, खरी नसलाय का तुझ? नाही ग, कुठे काय?
अशी नजर चोरून माझ्यापासून लपवणार असेल आणि तशीच जाणार असेल तर कशी जाऊ ग मी तीर्थयात्रेला? म्हणजे आम्ही तिकडे असताना तू आम्हाला कोणाला न भेटताच जाणार आहेस? मग काय करणार? तू अशी मनात काहीतरी ठेवून गेलीस तर मीही तुम्हाला कोणाला न सांगता निघून जाईन तीर्थयात्रेला. तसं नाही ग आत्याजी, पण मला नाही वाटत आर्यनला आणि मला हे लोक एकत्र यायला देतील. हे लोक म्हणजे कोण? नरसिंहच ना? आर्यनची आई सुद्धा. तिचं नाही मी काही सांगू शकत, पण नरसिंहाची समजूत काढू शकू आपण. नाही ग, आधी मला सुद्धा वाटायचं की आज ना उद्या बाबा तयार होतील, पण आता ती शक्यताही धूसर होत चालली. अमृता, तू आता रमावतीला मजा करायला चालली आहेस ना, मग मजा करून ये. मनात काहीही न ठेवता मजा करून ये. आणि राहिला प्रश्न नरसिंहाचा, तर मी त्याच्याशी बोलेन. आणि तुला खरं सांगू, मला वाटतं नरसिंहाला आर्यन आवडत असेल. आणि समजा या दोघांनी नकार दिला, आर्यन काय गप्प बसणार आहे का? तुला सांगू अमृता, आर्यनला पाहिलं ना की मला नरसिंहाच्या तरुणपणाची आठवण येते. ती असाच होता बघ, एखादी गोष्ट मनात ठरवली ना की मग ती करणार म्हणजे करणार, काही गेलं सोडणार नाही बघ. तेव्हा तू रामावतीला जा, छान मजा करून ये. नरसिंहाला काय समजवायचं आहे ते मी समजावेन. खरंच? येते. असं शांत का बसलात? वरून कितीही शांत दिसलो तरी आतून खूप अस्वस्थ आहे मी. कदाचित तुझं रमावतीला जाणं माझ्या अस्वस्थतेचं कारण असेल. का? मी रमावतीला चालली ते तुम्हाला आवडलं नाही का? तसं नाही, कारण तुझं रमावतीला जाणं माझ्या आणि तुझ्यापेक्षाही अमृता आणि सुमित्रासाठी जास्त गरजेचं आहे. मग काय झालंय? कोणास ठाऊक जाणं की असं का होतं. माझ्यापासून कोणीही लांब जात असलं की मी असा अस्वस्थ होतो. मग ती सत्यवयींची आपण 75 केली, कधी नव्हे ते सगळेजण एकत्र आलो, हसलो, मजा केली, आणि आता तुम्ही चौघे जण रमावतीला जात आहे. आत्याबाईंच्या डोक्यात ते तीर्थयात्रेचं खूळ आलं आहे, त्यामुळे कदाचित मी अस्वस्थ झालो असेन. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला रोज फोन करू. आणि तू फोन नाही केलास तर मी येऊन रमावतीला दाखल होईन. तुम्हाला माहिती आहे गण्या पण असंच करतो, मी जरा कुठे बाहेर जायला लागले ना की दंगा सुरू. माझी अवस्था पण काहीशी गण्यासारखीच झाली, फक्त मी तुझा पदर धरून तुझ्या मागे मागे फिरू शकत नाही, पण रमावतीला कधीही येऊ शकतो. मागच्या यासारखं करू नका, तुम्ही अचानक आलात आणि मी गांगरूनच गेले होते. जानकी मला खरं खरं सांगा, माझ्यापासून जेव्हा तू लांब जातेस तेव्हा माझ्यासारखीच तूही अस्वस्थ होतेस? मी तुमच्यापासून लांब कधीच जात नाही, कारण तुमचा विचार सतत माझ्या बरोबर असतो, सावलीसारखा.
आणि मला माहिती आहे तुमच्याही डोक्यात सतत माझेच विचार असतात. सॉरी, जरा वाट पाहावी लागली, पण काल तुम्ही मला बोलवलं आणि आज मी तुम्हाला. काल आणि आज मध्ये काही घडलंय का? घडलं असं काही नाही, पण काल रात्रभर मी खूप विचार केला. तुम्ही जे काही बोललात त्याचा हो, मला काही हिशेब चुकते करायचेत. म्हणजे म्हणून तू अमृताला? मला सांग, तू तिच्याशी लग्न करणार आहेस? ते तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये असं मला वाटतं अहिल्या काकू. हे बघ आर्यन, तुला जर का माझी मदत हवी असेल तर. तुमच्याकडे कुठलीच मदत मागत नाही अहिल्या काकू. काल तुम्ही माझ्याकडे जे काही बोललात त्यावरून मला असं वाटतंय की तुमचा आणि माझा आपल्या दोघांचाही कुठेतरी गोल सिमिलर आहे, आणि म्हणून आज आपण इथे भेटतोय. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला तुमच्याकडून काही मदत हवी आहे आणि म्हणून मी इथे आलोय. आपल्या खानदानाच्या नावाला चांगलाच जागतोय, पडायचं तर आहे पण पाठीचा कणा ताठ राहायला पाहिजे. ताठ कणे मोडतात, लक्षात ठेव. बरोबर आहे तुमचं, ज्यांच्या पाठीचा कणा ताठ असतो तेच दुसऱ्यांचा कणा मोडू शकतात. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे की माझं अमृताचं काय नातं आहे, ते नातं मी कुठपर्यंत नेणार आहे यात तुम्ही आत्ता पडू नका. जशी वेळ येईल, जेव्हा गरज लागेल, तेव्हा मी तुमच्याशी बोलेनच की. मग आत्ता काय करायचं? जानकी आणि अमृता रमावतीला गेलेत, मीही चाललोय आजच. तुम्ही फक्त एवढं करा की उद्याच्या दिवसभरात नरसिंह किल्लेदारांपर्यंत ही बातमी पोचवा की तुम्हाला कुठून तरी कळलंय की आर्यन सरतापे अमृताच्या पाठोपाठ रमावतीला गेलाय. त्याने काय होणार आहे उद्या बघालच की. मला हे सगळं कसं कळलं असं त्यांनी मला विचारलं तर? काल तुम्ही मला काहीतरी सांगत होतात ना, तुमचा कान कोणाच्या तरी भिंतीवर असतो. तसंच काहीतरी जाऊन सांगा ना तुमच्या नरसिंह भाऊजींना. चला निघतो मी. वी आर अ टीम अहिल्या काकू. जर तुझ्या आईप्रमाणे तू माझ्याशी दगा फटका करणार नसशील तर. नारळ घेऊन नाही आलो तुमच्याकडे, माझ्यावर जर विश्वास नसेल तर. चोराच्या भीतीने आपण दागिने घालणं नाही सोडत ना, हेही तसंच आहे. मागच्या वेळी चोरी झाली तेव्हा मी काहीच करू शकले नव्हते, पण आत्ता कोणी प्रयत्न केला तर त्याचे हात कापून टाकेन. आय लाईक इट. गुड मॉर्निंग. ओ गुड मॉर्निंग.
तुम्ही रोज असेच असता? काय म्हणालीस का? हो, मी म्हटलं तुम्ही रोज असेच असता, आय मीन असाच नाश्ता करता. हो, म्हणजे जानकी असली की ती वेगवेगळे पदार्थ करते आणि जे असेल ते मी खातो. नाही नाही, तसं नाही. असाच नाश्ता करता का म्हणजे मला हे म्हणायचं होतं की अशा पेपर्सच्या ढिगाऱ्यात नाश्ता करता. ओ, असं वाटतंय तुम्ही नाश्त्याला पेपर्सच खाताय की काय? जानकी सुद्धा मला हेच म्हणत असते, नाश्ता करत असताना नाश्ताच करा, वाचता वाचता खाल्लं की अंगी लागत नाही. बरोबर आहे तिचं म्हणणं. पण काय करणार, सगळे पेपर्स निदान नजरेखालून घालावे लागतातच ना. या, आय नो, आय कॅन अंडरस्टँड. साखर का नाही घातली आज चहात? जानकी, साखर दे. राधिका. माझं नाव राधिका. हो, माहितीये मला. नाही, तुम्ही आता मला जानकी म्हणालात. हो का? हो, रोज जानकी जानकी म्हणायची इतकी सवय लागली आहे पटकन. आय एम सॉरी. इट्स ओके, इट शोज की तुमचं किती प्रेम आहे तुमच्या बायकोवर. मी जानकीलाही म्हणाले मला खूप हेवा वाटतो अशा बायकांचा ज्यांचे नवरे त्यांच्यावर इतकं प्रेम करतात. तुझ्या डिवोर्सचं कुठपर्यंत आलंय? साहेब, जानकी वहिनींचा फोन आला होता. पनवेलला मिसळ खायला थांबली होती सगळी मंडळी, निघालीत आता. अरे वा, चंगळ चालली आहे त्यांची. पण साहेब, त्यांनी या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सिक्युरिटीवाल्यांची मात्र चांगली सारांबळ उडाली. जानकी अमृता कोणाला सवय नाही त्याची, पण मी बोलेन जानकीशी. हे सगळे जानकीच्या घरी राहणार आहेत, तिथला आजूबाजूचा एरिया सगळा तपासून पाहिला ना. होय साहेब. दळवीनं सांगा मला दर 12 तासांनी रिपोर्टिंग करा. रमावतीकरांना गावात राष्ट्रपती आल्यासारखे वाटत असतात. सवय झाली आता त्यांना सगळ्याची. हो, पण ती तुमच्या बाबतीत असेल, जानकी किंवा अमृताच्या बाबतीत नाही. एक वेळ अमृताला सवय असेल अशा सिक्युरिटीत राहण्याची, पण गावकऱ्यांना जानकीला असं पाहण्याची सवय नसणार. पण काय करणार आता, सिक्युरिटी शिवाय मी कोणालाही कुठेही पाठवू शकत नाही आता. नाही, बरोबर आहे तुमचं, पण मला एवढंच म्हणायचंय की त्यामुळे गावकऱ्यांना त्रास नको. शेवटी ते तुमचे मतदार आहेत. कोणत्याही रमावतीकरांना किल्लेदारांचा कधीच त्रास होत नाही मॅडम. कदाचित तुम्ही एक गोष्ट विसरताय की एका नेत्याचे नातेवाईक त्याच्या पॉलिटिकल इमेजचा एक भाग असतात. हिलरी क्लिंटन कडे पाहून बिल क्लिंटनला मत देणारे अनेक जण होते. हा, लोकांना नरसिंहराव अवाक्या पलीकडचे वाटू शकतात, पण जानकी जानकी त्यांना आपलीशी वाटू शकते. आता उद्या तीही कडक बंदोबस्तात फिरताना दिसली तर तीही परकी झाल्यासारखी होईल. आणि हा मुद्दा फार सटल आहे, पण नो नो, यू हॅव अ पॉइंट. वागणीस. होय साहेब. सिक्युरिटीवाल्यांना सांगा गावातल्या कोणालाही त्यांचा त्रास होता कामा नये. सुभानरावांच्या घरी पण जे रोज जात येत असतील त्यांनाही त्रास होता कामा नये. होय साहेब, सांगतो. हॅलो, युगंधरा सरतापे बोलतीये.
तुम्ही कशाला फोन केलाय? माझ्या मुलाला हाताशी घेऊन काय खेळ खेळते साहिल्या? हे विचारायला तुमच्या मुलापेक्षाही मी तुम्हाला जवळची वाटते? फालतू बडबड करू नकोस, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तुमच्या मुलाला हा प्रश्न विचारायचा सोडून ज्या अर्थी तुम्ही मला फोन करून विचारताय त्या अर्थी हे स्पष्ट आहे की तुमचा मुलगा काही तुम्हाला दाद देत नाही. मग तुम्ही माझ्याकडून उत्तराची अपेक्षा कसली करताय? आर्यन अजून लहान आहे आईल्या, त्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही. पण तू काय काय लहान आहे? तुमचा मुलगा लहान आहे? तुमच्यापेक्षाही मोठी शिंग फुटली आहेत त्याला, म्हणे लहान आहे. हे बघा, आता फोन ठेवा, कारण माझ्याकडे तुमच्याशी बोलायला वेळ नाही. कळलं? एक गोष्ट लक्षात ठेव अहिल्या, जेवढं हसू शकतेस तेवढं आता हसून घे. पण जर तुझ्यामुळे माझ्या मुलाचं तसूभर जरी नुकसान झालं ना, तर तुझ्या चेहऱ्यावर कधीच हसू उमटणार नाही ह्याची जबाबदारी मी घेईन.